मित्रांनो जय जिजाऊ हीच जिजाऊ जिजा प्रेरणेने उजळे स्वराज्य ज्योती हीच जिजाऊ जिने घडवले राजे शिवछत्रपती छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म देणारी जिजाऊ या देशामध्ये प्रत्येकाला शिक्षणाचं महत्त्व कळावं शिक्षण मिळावं म्हणून देशातील पहिली मुलींची शाळा सुरू करणारी सावित्रीबाई फुले प्रचंड संकट आली तरी मराठ्यांचं साम्राज्य ताकदीनं रडत न बसता राज्यकारभार करणारी राजमाता अहिल्याराणी होळकर आपला नवरा देशासाठी भारतीय राज्यघटनाच नाही तर इथली लोकशाही मजबूत करण्यासाठी भारतीय संविधानाची निर्मिती करतोय म्हणून त्यांच्या शिक्षणामध्ये किंवा त्यांच्या अभ्यासामध्ये अडचण नाही ना आली पाहिजे म्हणून सक्षमपणे खंबीर उभी राहणारी रमाई आणि एक सावित्री शिक्षणासाठी लढते त्यांच्या पाठीशी महात्मा फुलेत परंतु स्त्री म्हणून जाती धर्माचा कुठलाही आडावेडा न घेता सक्षमपणे सोबत राहणारी फातिमा अभिषेक जी सावित्रीबाई फुलेंची सहकारी होती या कर्तृत्वान महिलांना आणि यांच्यासारख्या यांची प्रेरणा घेऊन असंख्य महिला ज्यांनी स्वकर्तृत्वावर लोकाभिमुख ह्या राज्य निर्मितीसाठी देशासाठी स्वतःच्या बळ बुद्धी आणि चातुर्याच्या जोरावर चांगलं काम केलं त्या प्रत्येक कर्तृत्ववान स्त्रीला मानाचा मुजरा जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं शुभेच्छा देत असताना आम्ही आमच्या घरामध्ये महिलांना सन्मान देतो का एका बाजूला तुकडे करून महिलांना रस्त्यावर फेकलं जातं दुसऱ्या बाजूला महिलांकडे घाण नजरेतून महिलांच्या शरीराचे लचके तोडले जातात बलात्कार केले जातात ॲसिड फेकलं जातं अशा कुटुंबामध्ये महिलांना सन्मान मिळेल का महिला सुरक्षित राहतील का प्रत्येकाच्या घरात शिवाजी महाराज जन्माला आले पाहिजेत शिवाजी जन्माला आले पाहिजेत परंतु अगोदर जिजाऊ घडवण्याची ताकद आमच्यात आहे का आम्हाला महिलांचं कर्तृत्व त्यांचं चारित्र्य आणि त्यांची बुद्धिमत्ता यावर आम्हाला काही करता येईल का का नुसतंच महिलांना घरातच दाबून त्यांच्या विचारांना बुद्धिरम मत्तेला दाबून आम्ही नवीन महाराष्ट्र घडवण्याचे स्वप्न जर पाहत असू तर हे बेछूट आहेत आजची सावित्री तर त्या सावित्रीमुळं शिकली पायावर उभी राहते परंतु तिचे पंख छाटले जातात तिला संधी दिली जात नाही मिळू दिली जात नाही कोपऱ्यात लोटलं जातं कोपऱ्यात घालून मारलं जातं आम्हाला सरस्वती नकोय आम्हाला सावित्री पाहिजे हे ठाम भूमिका मांडणाऱ्या स्त्रिया तरी जन्माला आल्यात का तुम्ही कधी बनणार राहिल्या राणी तुम्ही कधी करणार व्यवस्थेच्या विरोधात संघर्ष राज्यकारभार आणि तुमच्या कर्तृत्वाचा डंका, प्रत्येक राज्यात देशात साता समुद्रापार कधी वाजणार छत्रपती शिवाजी महाराजांनी शत्रूच्या स्त्रीचा सुद्धा सन्मान केला आम्ही कधी आमच्या महिलांचा सन्मान करणार तसा प्रयत्न करणार महिला ह्या फक्त धर्मव्यवस्थेनुसार धर्मपंडितांनी त्यांना फक्त शूद्र ठरवलंय भोगाची वस्तू म्हणूनच वापरा आणि फेकून द्या कामापुरता वापर करा हीच व्यवस्था जर प्रत्येकजण लागू करत असेल आणि तिच्याकडं तिच्या चारित्र्याकडं तिच्या शरीराकडं फक्त तशाच नजरेने पाहिलं जात असेल तर जागतिक महिला दिन हा महिलांच्या विचारांचा खून होऊ नये एवढीच काय ती माफक अपेक्षा समृद्ध वारसा आहे आमच्या देशाला आमच्या राज्याला हा गणनायिकांचा देश आहे कर्तृत्वान महिलांचा देश आहे जेवढ्या महिला म्हणजे धार्मिक बाबतीत सांगितल्या जातात सामाजिक राजकीय किंवा प्रबोधनाच्या माध्यमातून सांगितल्या जातात त्या सगळ्या महिलाच आहेत पुरुष सत्ता व्यवस्थेमध्ये सुद्धा महिलांनी आपलं आपलं कर्तृत्व संघर्षातून निर्माण केलं त्या महिला आम्हाला समजून येणार आहेत की नाही आम्ही समजून घेणार आहोत की नाही आज अंधश्रद्धा कर्मकांडाच्या बाहेर जर आमच्या जिजाऊ सावित्री अहिल्या रमाई फातिमा बी आजच्या स्त्रिया ह्या उपास तापास बुवा बापू अंधश्रद्धा कर्मकांड पोथ्या पुराणातून जर बाहेर पडणार नसतील तर कसला जागतिक महिला दिन साजरा करता गरज नाही कारण त्याच्या बाहेर महिलांचं वेगळं विश्व आहे जे कर्तृत्वाचं आहे माझा बाल्या माझी बाली आणि दहा बाय दहाची खोली याच्यात विश्व नाही हजारो कोटीचे मालक जरी असाल तर मेल्यावर काहीच घेऊन जाणार नाही आणि त्याच्यासाठी कुत्तरवढ एवढा प्रयत्न करणार कशासाठी पैशाशिवाय काहीच नाही परंतु तुमच्या कर्तृत्वाशिवाय बुद्धीशिवाय शरीराशिवाय विचारांशिवाय सुद्धा काही नाही आज महिला प्रत्येक चौकात प्रत्येक ऑफिसमध्ये प्रत्येक कार्यालयात प्रत्येक घरात प्रत्येक सार्वजनिक ठिकाणी ही मरत मरत जगतायत कधी कोण कुठून त्यांची लचके तोडेल ह्या भीतीच जागत आहेत नक्कीच देशाची राष्ट्रपती महिला झाली पण ती सावित्रीला विचारायला तयार नाही की जिच्या शिक्षणामुळे ती राष्ट्रपती होऊ शकली सरन्यायाधीश होऊ शकली महाराष्ट्रात मुख्यमंत्री अजून झाली नाही पण आमदार खासदार होऊ शकली नगराध्यक्ष महापौर जिल्हा परिषद अध्यक्ष होऊ शकली सरपंच होऊ शकली कुटुंब प्रमुख होऊ शकली राजमाता होऊ शकली राष्ट्रमाता होऊ शकली भवानी झाली संतोषी मा झाली वेगळ्या वेगळ्या रूपात आली महालक्ष्मी झाली पण महामाता कधी होणार आदर्श माता कधी होणार जोपर्यंत चांगल्या जिजाऊ चांगली रमाई चांगली सावित्री चांगली फातिमाबी चांगली अहिल्या होणार नाही तोपर्यंत कर्तृत्वाचा वारसा आणि विचारांचा झरा अजिबात नाही शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे जो पिणार तोच गुरगुरणार आहे शिक्षणच तिला जर पूरक मिळत नसेल ती जर इतर गोष्टीतच रमणार असेल तर किती हजारो महिला दिन येतील आणि महिला दिन जातील महिलांना सन्मान मिळणार नाही आज पोलीस असेल वकील असेल इंजिनियर असेल डॉक्टर असेल साधी रिक्षा चालक असेल बस चालक असेल विमान चालवणारी असेल संशोधक असेल लोकसभेचे अध्यक्ष असेल विधानसभेची उपसभापती असेल विधान परिषदेची ही जर सगळीकडे महिला असेल तर ती महिला शोषित पीडित का आहे का तिच्या विचारांचा हुआ? तो आलेख मोठा होत नाही कारण आमची विचारधारा पुरुषप्रधान संस्कृतीची विचारधारा एवढी पुरुष सत्ताक आहे मानसिकताच एवढी घाणेरडी आहे गांडू आहे शंड आहे हल्ले करून मारणारी अवलादी ह्या नवनिर्मितीच्या गप्पा मारू शकणार नाही तिनं ट्रेन चालू द्या विमान चालू द्या घर चालू द्या किंवा संसार चालू द्या ती फक्त भोगाची वस्तू म्हणून जोपर्यंत आपण त्या नजरेनं पाहणार नाही तोपर्यंत तिच्या तो विचारांचा आलेख पुढं जाणार नाही मी यासाठी हे सगळं सांगतोय आमच्या मानसिकता आमची भूमिका बदलायला तयार नाही म्हणून आम्हाला काहीतरी केलं पाहिजे जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिलांनो आया बहिणींनो मैत्रिणींनो एवढीच हात जोडून विनंती की तुम्ही सगळे हात जोडत असताना तुम्ही उद्याच्या जिजाऊ व्हा उद्याची सावित्री व्हा उद्याची फातिमा बी व्हा उद्याची अहिल्या राणी व्हा तुम्ही प्रत्येक क्षेत्रात टॉपला जा आणि तुमच्या कर्तृत्वाचा झेंडा फडकवा नाहीतर आम्हाला लाज वाटेल आम्ही सगळ्या महापुरुषांची नाव येतो पुरोग आम्ही महाराष्ट्र म्हणतो आम्ही त्याच स्त्रीच्या पोटी जन्म घेतलाय ती सुद्धा एक स्त्री होती परंतु तिला कर्तृत्ववान मानायला आम्ही तयार नाही अशी मानसिकता सगळ्यांची झाली ती बदलण्याची गरज आहे म्हणून जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आमच्या कर्तृत्वाचा झेंडा विचारांची पायरी आणि धर्मांध सनातनी मनुवादी आणि कर्मकांड पोथ्या बुवा बापू ह्या सगळ्यांना लात मारून तुम्ही पुढं जाण्याचा प्रयत्न करा तोच खरा महिला स्वातंत्र्य दिन असेल एवढंच मला असं वाटतं धन्यवाद जय जाऊ जय शिवराय सगळ्यांना शुभेच्छा